देवगड पंचायत समितीच्या इमारत दुरुस्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी केलाय. तसेच नव्यानं अंगणवाडी सेविका भरतीमध्येही भ्रष्टाचार असल्याची माहिती त्यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत दिली. पाहूया. सध्या देवगड पंचायत समितीमध्ये सत्ताधारी आणि गटविकास अधिकारी यांची प्रत्येक कामांमध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल याच माध्यमातून त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत. नुकतंच त्याने पंचायत समिती इमारत दुरुस्तीचं जे काम काढले जवळजवळ त्याच्यामध्ये 28 लाख रुपयाचा खर्चाचा इस्टिमेंट बनवलेला असून इस्टिमेंटमध्ये ज्या कामाची तरतूद आहे त्याप्रमाणे ते प्रत्यक्षरित्या काम दिसत नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष ज्यावेळी कामाची पाहणी केली तर जी कौलं बदलायची आहे त्या कौलांचा जुन्याच कौलांना कलर मारून तसंच जुन्याच लाकडांना कलर मारून 30 लाकडं वापरण्याचा प्रयत्न चालवला आहे. ठेकेदारांना संगमत करून पंचायत समितीमध्ये असलेला निधी लाटता कसा येईल याबाबत सगळे प्रयत्न चालू आहेत. तसेच अंगणवाडीमध्ये जवळजवळ काहीतरी 9-10 ठिकाणी तालुक्यातील गावांच्या नियुक्त्याबद्दल नुकतीच प्रक्रिया पूर्ण झाली. त्या प्रक्रियेमध्ये ज्या लोकांनी लाभधारकांनी जे आपले अर्ज दाखल केले त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. जवळजवळ 2-3 ठिकाणी अशा तक्रारी आल्या आहेत की त्या लाभार्थ्यांचे त्यांनी संपूर्णपणे प्रस्ताव जे सादर केलेले होते त्या प्रस्तावामध्ये एक पडवण्यामधली एक जी महिला आहे चौगुले म्हणून तिने आपली कास्ट सर्टिफिकेट सादर केलेली असताना प्रस्तावामधून तिची कास्ट सर्टिफिकेट उघडली गेली आणि तिथे तिला 3 नंबर तर ठेवून 1 नंबर तर दुसरीच कोण आपल्याच मर्जीतले माणसं तिथे आणत आले. तसंच मिडभावामध्ये सुद्धा तसंच प्रकार झालेला आहे. मिडभावामधील पण एक जो लाभार्थी आहे जी महिला आहे गुलाब बाबाची परब आणि दुसरी एक महिला आहे तिचं ती नुकतंच तिचं 2 महिन्यापूर्वी का लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर तिचं आधार कार्डवरती पत्ता तिथला मिडभावचा नाही आहे. रेशन कार्डमध्ये नाव नाही आहे. मध्यरात्रीमध्ये नाव नाही आहे आणि असे त्याचं नाव नसतानासुद्धा तिला तिथला रहिवासी म्हणून दाखला घेऊन त्या मिडभावमध्ये जी गुलाबबाबाची परब आहे हिने हरकत घेतलेली आहे आणि मिडभावकर म्हणून जी लाभार्थी आहे तिच्या कागदपत्रांमध्ये पण कफावत आहे. आणि चर्चा तालुक्यावर चर्चा चालू आहे की जवळजवळ 70-80 लाखापर्यंतचा गैरव्यवहार तिथे संगमताने करून जे लाभार्थी त्या कक्षेमध्ये किंवा निकषामध्ये बसत नाही त्यांना आटापिट जीवाचा आटापिटा करून संगमताने बसवून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यावरती तक्रारी झालेल्या आहेत आणि आम्ही उद्या त्याची तक्रार करणार आहोत आणि याची पूर्ण चौकशी या प्रकरणाची करणार आहोत. शिक्षणाची नेमणूक चौकशी समिती नेमलेली आहे पण ती चौकशी समिती कोण आणि त्या चौकशी समितीमध्ये कोणकोण अधिकारी आहेत याची नावं अजून जाहीर केलेली नाही आहेत. आणि चौकशी जर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची गरज असेल तर जिल्ह्यातलेच अधिकारी नेमून चालणार आणि त्यासाठी इतर जिल्ह्यातले पदाधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी आणि त्यांच्यामार्फत चौकशी व्हावी आणि त्याचा पूर्ण खुलासा पंचायत समितीने करावा. कारण जिल्हा पंचायत समितीमधून बऱ्याच कामाच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्याची आम्ही लेखी तक्रार दिलेली आहेत. त्याच्यामध्ये विळेसड्यावरची गडपडी निळपड निवासी असेल सौंदाळे ग्रामपंचायत असेल मंचे सरपंचांचा ग्रामसेवकांची तक्रार आहे किंजवडे कदम वाढीचा विषय आहे अशा बऱ्याच ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून शिवसेनेचे सरपंच आहे त्या सरपंचांना कसं अडचणीमध्ये आणता येईल त्यांच्यावर कशी कारवाई करता येईल याबाबत परिपूर्ण आपली राजकीय सत्ताधारणाचे धरून षडयंत्र रचलेलं आहे. हे संपूर्ण षडयंत्र करून आम्ही त्यांची पूर्ण खातेनिहाय चौकशी करण्याची आयुक्तांना तक्रार करणार आहोत आणि त्यांची लवकर चौकशी होऊन याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. याबाबत पालकमंत्रीमध्यांशी माझी चर्चा झालेली आहे खासदारमध्यांच्या कानावरती हा विषय घातलेला आहे आणि अशा सत्ताधारण हाताचे धरून जर तालुक्यामध्ये एक जबाबदार व्यक्ती अशा पद्धतीचं काम करत असेल तर अशा पदाधिकाऱ्यांची तालुक्यातून तात्काळ बदली व्हावी आणि आमची तर मागणी अशी आहे की अशा अधिकाऱ्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये च्या बदली करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी राहणार आहे. अशा बऱ्याच प्रकरणं आमच्याकडे त्या सगळ्यांची मी आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आता इलेक्ट्रिक मीडियामधून तुम्हाला मी शॉर्टमध्ये सगळं सांगत आहे या सगळ्याची चौकशी होऊन
त्यांच्यावरती जे खरोखर अन्याय त्यांच्यावर झालेला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.